आता शेवटचा प्रश्न, तो कोणत्याही दृष्टीने पाहिले तर कमी महत्वाचा नाही. शूद्र हा शब्द काय दर्शवितो? सुदास हा शूद्र होता, हा जो नवा शोध लागलेला आहे त्याच्या प्रकाशात जर वरच्या प्रश्नाचा विचार करू लागलो तर शूद्र हा शब्द आपल्या पुढे अगदी निराळ्या स्वरूपाचा उभा राहतो. शूद्र हा शब्द हिंदुस्थानातील मूळच्या रानटी रहिवाशांना आर्यांचे दास म्हणून नाव देण्यास वापरलेला शब्द होय, अशी जुन्या पंडितांची समजूत होती. उपरी निर्दिष्ट नवा शोध जुन्या पंडितांना आश्चर्यकारक वाटेल, परंतु त्यांची मागील संशोधने या नव्या शोधाच्या आश्चर्याबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकणार नाही. माझ्याबद्दल काही सांगावयाचे म्हटले तर या बाबतीत माझी ही जुन्या पंडितांप्रमाणे अवस्था झालेली आहे. याचे कारण हे की वैदिक आर्यांच्या सामाजिक घटनेबद्दलचा सांगोपांग अभ्यास अजून व्हाव्याचा आहे. वन्यावस्थेतील समाजाच्या हालचालींचा अभ्यास केल्यावरून आपणाला हे कळून आलेले आहे की त्यांची संघटना संघासंघात होते व ते संघासंघाने काहीतरी करीत असतात. हे संघ निरनिराळ्या तऱ्हेचे असतात. एका संघातील लोक एकाच मूळ पुरुषाचे वंशज असतात व एक वंशत्वाच्या भावनेने ते परस्परांशी दृढ बांधलेले असतात. दोन संघातील लोक सामाजिक व धार्मिक विधी करताना एकच होतात व त्यामुळे त्यांच्यात दोन्ही संघातील लोकांच्या बद्दल बंधुभाव उत्पन्न होतो. अशा अनेक संघांची मिळून एक टोळी होते. अशा निरनिराळ्या टोळ्या बंधुभावनेवर उभारलेल्या असतात. वैदिक आर्यांमध्ये अशा प्रकारांपैकी कोणत्या तरी प्रकारची समाज संघटना होते याबद्दल शंका नाही. ही गोष्ट प्रोफेसर सेनाट यांच्या खालील उतार्यावरून उघड होते. आर्यांच्या बाहेरच्या व सामाजिक जीवनाबद्दल सविस्तर माहिती देण्याच्या बाबतीत वैदिक ऋचा म्हणाव्या तशा अचूक व नक्की माहिती देणारा वाटत नाहीत. त्यांच्यावरून आपणाला एवढाच बोध होतो की आर्य समाजाचे निरनिराळ्या टोळ्यात किंवा संघात भाग केलेले होते. या टोळ्यांचे व संघांचे पुन्हा विभाग केलेले होते. हे विभाग निरनिराळ्या कुटुंबाचे बनलेले होते. हे विभाग बंधुभावनेने एकत्र बांधलेले होते. या बाबतीत ऋग्वेदात जी भाषा वापरलेली आहे ती काहीशा अनिर्णायक स्वरूपाची वाटते, परंतु सर्वसाधारण गोष्ट स्पष्ट आहे. सजात म्हणजे बंधुभाव किंवा एका वंशाचे जात भाई असे अथर्व वेदावरून स्पष्ट होते. हे शब्द एका टोळीचे लोक हे दर्शविण्याच्या हेतूने वापरलेले आहेत. जन हा शब्द जास्त व्यापक स्वरूपाचा आहे. तो टोळी या अर्थाने वापरलेला आहे. याच अर्थी वापरलेला शब्द जाती हा आहे. या अर्थी वापरलेला अवेस्तातील प्रतिशब्द झट्टू हा आहे. तर उर उरुज्ञ व्रज व्रत हे शब्द याच अर्थी वापरलेले आहेत, किंवा ते शब्द संघ अथवा टोळी यांच्यातील विभाग दर्शविण्याच्या हेतूने वापरलेले असतील. रूच्या ज्या काळासंबंधी हकीकती सांगतात त्या काळात आर्य लोक टोळी किंवा इतर विभाग यांच्या परंपरागत रूढींनी जाम जखडलेल्या समाजामध्ये राहत असत. आर्य समाजातील निरनिराळ्या भागांना व विभागांना निरनिराळी नावे होती. यावरून असेच स्पष्ट होते की आर्य समाजाची समाज घटना काहीशी अस्थिर होती. आर्यातील कोणते भाग
व विभाग, संघ, टोळी इत्यादी नावाला योग्य होत हे ठरविण्यास आपणाजवळ माहिती नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे शूद्र हे एखाद्या संघाचे, टोळीचे किंवा विभागाचे नाव होते हे सांगणे कठीण आहे. तथापि शतपथ ब्राह्मणातील 1.1.4.12 उताऱ्याबद्दल प्रोफेसर वेबर यांनी जे विचार प्रदर्शित केलेले आहेत ते या बाबतीत बरेच मनोरंजक वाटतात. यज्ञ करीत असता यज्ञकर्त्याला म्हणजे यजमानाला पुरोहिताने कोणत्या रीतीने बोलवावे याबद्दल शतपथ ब्राह्मणातील उपनिर्दिष्ट उताऱ्यात माहिती दिलेली आहे. यजमान ब्राह्मण असेल तर पुरोहिताने त्याला इया म्हणावे आणि यजमान म्हणावे. यजमान क्षत्रिय व वैश्य असेल तर पुरोहिताने त्याला इकडे लवकर या असे म्हणावे आणि यजमान शूद्र असेल तर पुरोहिताने त्याला इकडे धावत ये असे म्हणावे. अशी ती उताऱ्यातील माहिती आहे. या माहिती संबंधी प्रोफेसर वेबर म्हणतात, MURVOLIP 366, हा सर्व उतारा फार महत्वाचा आहे कारण तो उतारा असे दर्शवितो की शूद्रांना आर्यांच्या पवित्र यज्ञ कर्मात भाग घेऊ देण्यात आला होता आणि शूद्रांना आर्यांची भाषा बोलता येत नव्हती तरी ते ती भाषा समजू शकत होते. या मासिकाच्या पहिल्या भागात 83 येथे रॉय जे म्हणतो त्याच्या विरुद्ध हे मत आहे. शूद्रांना आर्याची भाषा बोलता येत नव्हती तरी पण ते ती भाषा समजू शकत होते हा जो मुद्दा उत्पन्न केलेला आहे तो शूद्रांना आर्यांच्या यज्ञकर्मात प्रवेश मिळाला होता या मुद्द्यावरून सर्वस्वी काढलेला नाही. परंतु तो मुद्दा दुसऱ्या मुद्द्यावर बराचसा अवलंबून आहे हे खरे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर शेवटी मला असे वाटू लागले आहे की शूद्र ही आर्यांपैकीच एक टोळी होती व ती इतर टोळ्यांच्या अगोदर बाहेरून हिंदुस्थानात येऊन वसाहत करून राहिली असे जे ग्रंथकार मत प्रदर्शित करतात ते मत बरोबर असावे. शूद्र हे आर्य होते असा जो प्रोफेसर वेबर यांनी निष्कर्ष काढलेला आहे तो 100% बरोबर आहे. शूद्र हा शब्द एका टोळीचे नाव दर्शविणारा शब्द होय की काय हा एकच संशयास्पद मुद्दा शिल्लक राहतो. परंतु शूद्र हे आर्य व क्षत्रिय होते यात तिळमात्र संशय नाही. प्रकरण 8 वर्णांची संख्या 3 की 4. 1 हिंदूंच्या सर्व वर्गातील लोक त्याचप्रमाणे युरोपियन ग्रंथकार असे सर्रासपणे मानित आलेले आहेत की हिंदी आर्य समाजात अगदी प्रथम पासून 4 वर्ण होते. शूद्र हे क्षत्रिय होते हा सिद्धांत मागील प्रकरणात मांडलेला आहे. तो सिद्धांत जर मान्य केला तर असा निष्कर्ष काढावा लागतो की 4 वर्णांबद्दलचा सिद्धांत चुकीचा ठरतो कारण हिंदी आर्य समाजात एकेकाळी ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य असे फक्त 3 वर्ण अस्तित्वात होते. एवच 4 वर्णांचा सिद्धांत एक प्रश्न सोडवितो त्याचप्रमाणे तो दुसराही प्रश्न उपस्थित करतो. 4 वर्णांच्या सिद्धांताचे महत्व कोणाला कळून येवो अगर न येवो तो सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे असे मला वाटते. हिंदी आर्य समाजात फक्त 3 वर्ण अस्तित्वात होते हा सिद्धांत मी यशस्वी रीतीने सिद्ध करून दाखविला नाही तर शूद्र हे क्षत्रिय होते हा जो मी मांडलेला सिद्धांत आहे तो मी निसंशयपणे सिद्ध केलेला आहे असे म्हणता येणार नाही.
म्हणून फक्त तीन वर्ण अस्तित्वात होते हा सिद्धांत स्पष्ट करणे आवश्यक आहे याची मला पुरी जाणीव आहे. शूद्र हे क्षत्रिय होते हा सिद्धांत मांडून मी एक नवे संकट उत्पन्न केलेले आहे, कारण त्या सिद्धांताच्या जोरावर मी मुख्य प्रश्न सोडविण्याची अनुकूल परिस्थिती उत्पन्न केली खरी, पण त्या सिद्धांतामुळे तीन वर्ण होते कि चार होते असा वर्णाबद्दलचा एक नवा प्रश्न उपस्थित होतो. ही सारी घटना दुर्दैवाची वाटते, तरी पण सुदैवाची अशी एक गोष्ट आहे की हिंदी आर्य समाजात फक्त तीन वर्ण अस्तित्वात होते. हे सिद्ध करण्यास भरभक्कम व मुद्देसूद पुरावा उपलब्ध आहे. या बाबतीत मला विश्वसनीय वाटणारा पहिला पुरावा खुद्द ऋग्वेदात सापडतो. ऋग्वेदाच्या काळात वर्ण व्यवस्था अस्तित्वात नव्हती असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. ऋग्वेद लिहून झाल्यानंतर पुष्कळ काळाने ऋग्वेदात पुरुष सूक्त घुसडण्यात आले. या मतावर सदर विद्वानांची सारी भिस्त असल्यामुळे वर्ण व्यवस्था अस्तित्वात नव्हती असे त्यांनी आपले मत बनविलेले आहे. पुरुष सूक्त हे ऋग्वेदात बऱ्याच काळानंतर घुसडण्यात आले. हे मत जरी मान्य केले तरी ऋग्वेदाच्या काळात वर्ण व्यवस्था नव्हती हे मत मान्य करणे शक्य नाही. वर्ण व्यवस्था ऋग्वेदाच्या काळात नव्हती या मताला ऋग्वेदातच मुळे आधार मिळत नाही, कारण पुरुष सूक्ताचा विचार क्षणभर बाजूला सोडून जर ऋग्वेदाकडे आपण दृष्टी फेकली तर ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांच्याबद्दल एकदा नव्हे तर अनेकदा ऋग्वेदात उल्लेख आलेला आहे असे आपणास दिसून येईल. ब्राह्मण हा एक निराळा वर्ण आहे. अशा अर्थाने ब्राह्मण हा शब्द ऋग्वेदात 15 वेळा वापरलेला आढळतो. क्षत्रिय हा एक निराळा वर्ण आहे. या अर्थाने क्षत्रिय हा शब्द ऋग्वेदात 9 वेळा वापरलेला आढळतो. परंतु शूद्र हा एक निराळा वर्ण आहे असा ऋग्वेदात एकदाही उल्लेख आलेला आढळत नाही. हे विशेष महत्वाचे आहे. शूद्र हा जर निराळा वर्ण अस्तित्वात असता तर त्याचा उल्लेख करण्यात ऋग्वेदाला कोणतीही अडकाठी नव्हती. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ऋग्वेदापासून या बाबतीत खरा निष्कर्ष काढावयाचा तर ऋग्वेदाच्या काळात वर्ण व्यवस्था अस्तित्वात नव्हती हा तो निष्कर्ष आहे. तर त्या काळी फक्त तीन वर्ण म्हणून समजण्यात येत नसे हा तो खरा निष्कर्ष काढता येईल. मला या बाबतीत विश्वसनीय वाटणारा दुसरा पुरावा शतपथ ब्राह्मण तैत्तिरीय ब्राह्मण या दोन ब्राह्मण ग्रंथात सापडतो. फक्त तीन वर्णांची उत्पत्ती कशी झाली याची माहिती या दोन्ही ग्रंथात सापडते. शूद्र हा चौथा वर्ण कसा उत्पन्न झाला याची त्या ग्रंथात माहिती नाही. शतपथ ब्राह्मणात खालील प्रमाणे म्हटलेले आहे. MURVOLIP 70 2 1 4 11 भू असा उद्गार काढून प्रजापतीने पृथ्वी निर्माण केली. स्व असे उद्गार काढून त्याने आकाश उत्पन्न केले. ही सृष्टी म्हणजे वर सांगितलेली जगे होत. या सर्वांबरोबर अग्नि ठेवण्यात येतो. भू असे म्हणून प्रजापतीने ब्राह्मण उत्पन्न केला. भूव असे म्हणून त्याने क्षत्रिय उत्पन्न केला आणि स्वाहा असे त्याने वैश्य उत्पन्न केला. या बरोबर अग्नि ठेवण्यात आला. भू म्हणून प्रजापतीने स्वतःला उत्पन्न केले. भूवा म्हणून त्याने संतती उत्पन्न केली. स्वा म्हणून त्याने जनावरे उत्पन्न केली. हे जग प्रजापती संतत म्हणून
संतती व जनावरे यांचे मिळून झालेले आहे. या सर्वांबरोबर अग्नि ठेवण्यात आला. तैत्तरीय ब्राह्मणात खालील प्रमाणे म्हटलेले आहे. क्यूटेड बाय MUIR VOL IP 17 3 12 9 2 हे सर्व जग ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेले आहे. वैश्य वर्गाला दृक् श्लोकापासून उत्पन्न केले असे लोक म्हणतात. यजुर्वेद हे गर्भाशय आहे व त्यातून क्षत्रियाला निर्माण केले असे ते म्हणतात. ब्राह्मणाचे उत्पत्ती स्थान तोच वेद आहे. प्राचीन काळाच्या लोकांनी ही गोष्ट प्राचीन काळाच्या लोकांना सांगितली. हा घ्या माझा पुरावा. ऋग्वेदापासून काढलेले सार आणि ब्राह्मण ग्रंथापासून घेतलेले उतारे यांना एकत्र करून माझा पुरावा तयार झालेला आहे. येथे हे स्पष्ट केले पाहिजे की ब्राह्मण ग्रंथ हे वेदांइतकेच प्रमाणभूत ग्रंथ समजले जातात. ऋग्वेद, शतपथ ब्राह्मण व तैत्तिरीय ब्राह्मण यात असे स्पष्ट व स्वच्छ म्हटलेले आहे की फक्त तीन वर्ण अस्तित्वात होते. शूद्र हा निराळा व स्वतंत्र वर्ण उत्पन्न झालेला नव्हता आणि त्याला चौथा वर्ण म्हणून समजावे ही कल्पना सुद्धा कोणाला सुचलेली नव्हती असे या तीन ग्रंथांवरून स्पष्ट होते. प्रथमतः तीन वर्ण अस्तित्वात होते आणि शूद्र हा दुसऱ्या वर्णाचा क्षत्रिय केवळ एक भाग होता असे जे माझे म्हणणे आहे त्याला पुष्टी देणारा दुसरा उत्तम पुरावा मी वर मांडलेल्या पुराव्याशिवाय कोठे सापडणे शक्य वाटत नाही. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब व्हिडिओ.